जात पंचायतीद्वारे तरुणीच्या कौमार्य परीक्षेच्या प्रकरणातल्या वादावर अखेर पडदा पडलाय. जी 24 तासने ही बातमी सातत्यानं लावून धरली होती, मात्र या प्रकरणामधील तरुणानं एक खुलासा केलेला आहे. सर्व वाद मिटल्याचा दावा त्यानं केलेला आहे. या प्रकरणाशी जात पंचायतीचा कोणताही संबंध नसल्याचाही त्यानं दावा केलेला आहे. पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून. प्रशांत, संबंधित तरुणानं खुलासा केलेला आहे की जात पंचायतीचा याच्याशी काही संबंध नाही आणि त्याचबरोबर सर्व वाद मिटल्याचाही त्याचा दावा आहे. काय अधिक माहिती आहे? आज आपल्याकडे बातमी सुरू झाल्यानंतर आज पोलिसांवर दबाव आल्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली होती आणि त्यानंतर मुलीने असं सांगितलं होतं की माझ्या मिस्टर आणि इतर जे मध्यस्थी लोक आहेत ते आज येणार आहेत आणि आमचं सुलैनामा होणार आहे. त्यानुसार तिचा मिस्टर आज या ठिकाणी आला आणि त्यांच्यात घरगुती त्यांची चर्चा झाली की इथून पुढे त्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही. त्यांच्यात जे ह्या सगळ्या याच्यावरून जे काही डिस्प्यूट झालं होतं त्याबाबत कोणतीही तिला विचारणा केली जाणार नाही, तिला सुखी समाधानाने नांदवलं जाईल असं त्यांच्या सगळ्यात ठरलं आणि त्यानुसार आता मुलगी तिचे नातेवाईक आणि मुलगा आणि त्याचे नातेवाईक हे सगळे आता तिच्या घरून निघालेले आहेत. मुलगा मुलीला नांदवायला तयार आहेत. आता हे संगमनेर पोलीस स्टेशनला आलेले आहेत. पोलीस त्यांची लिखापडी पूर्ण करून यांना सोडणार आहे. मात्र ह्या तरुणांनी सांगितलंय की आमच्यात कौमार्य भंगाची परीक्षेची जी गोष्ट आहे ती असती, मात्र त्या जुन्या रीती परंपरा आहे आणि त्या जुन्या रीती परंपरा मोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता आम्ही पती पत्नी गुण्यागुण्या गोविंदा नाचतोय. आमच्यात कौटुंबिक थोडेफार वाद झाले होते आणि कौटुंबिक वादामुळे माझी पत्नी माझ्याबरोबर आली नव्हती नांदायला, मात्र आमचे ते कौटुंबिक वाद आता सगळे मिटले आहेत आणि आता मी तिला नांदवायला घेऊन जात आहे. धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.